माझं इंग्रजी शिकणं। माझं इंग्रजी शिकणं दिवस 30वा। इंग्रजी शिका अगदी सहज, आनंदानं आणि सोप्या पद्धतीनं। मित्रांनो, आज आपण दिलेल्या शब्दांच्या मदतीनं छोटी आणि सोपी कविता कशी लिहावी हे शिकू। फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न हाऊ टू राईट अ स्मॉल अँड सिम्पल पोएम बाय युझिंग गिवन वर्ड्स। आज आपण कविता लिहिण्याची सुरुवात करूया। सुरुवातीला मनात एखादा विषय असल्यास तो लिहून घ्या, उदाहरणार्थ माय फॅमिली। त्यानंतर या विषयाला अनुसरून रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहून घ्या, उदाहरणार्थ फॅमिली, हॅपीली, लविंगली, टेस्टी, यमी, काइंडली, स्पॅरो, सॉरो, डिनर, नाईन, राईस, वाईज, केअर, इच अदर, टुगेदर, स्टोरी, वरी, जॉय, टॉय, टीचर, फ्यूचर, ब्रदर, सिस्टर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, टीयर, डियर, सॉरो, स्पॅरो। आता या शब्दांना वाक्यात वापरा। माय फॅमिली। I have sweet and happy family. We stay there very happily. We talk each other quite lovingly. Mummy cooks dishes yummy and tasty. It is very nice, sweet and tasty. We share happiness and joy. I love to play with my toy. We often care each other. And take our dinner together. We call our family sweet and nice. My grandmother loves dal and rice. My grandpa tells me story. I listen it and forget my worry. Father helps me in my study. He takes care of everybody. We have not there any sorrow. I always watch a tiny sparrow. I love my brother and sister. We work together for bright future. My kind mother and clever father. They teach me like a teacher. I don't have here fear and tear. Cause I have got my family dear. So I won't forget my family. You too do this, I say kindly. You too do this, I say kindly. मित्रांनो, तुम्ही आता खालील शब्दांचा वापर करून माय स्कूल या विषयावर वरील प्रमाणे कविता लिहा। आहे की नाही सोपी? स्कूल, ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल, स्विमिंग पूल, कलरफुल, फिअरफुल, जॉयफुल, टीचर, फ्यूचर, स्टडी, एव्हरीबडी, नाईस, वाईज, स्टोरी, सॉरी, राईट, काईट, फाईट, ब्राईट, प्ले, प्रे, लायब्ररी, लॅबोरेटरी, गेम, नेम, क्लास, ग्लास, बुक, नोटबुक, जॉय, टॉय। उदाहरणार्थ
I love my school. It is really wonderful. आता तुम्ही ही मित्रांनो अशा प्रकारे कविता बनवा. थँक्यू.